एक मिनिट हाथ लावू नकोस खूप एक्सपेन्सिव्ह ब्लँकेट आहे ते कळलं शौनकला सांग त्याला जर ब्लँकेट हवं असेल तर इथे आमच्या रूम मध्ये येऊन झोपावं लागेल हे ब्लँकेट तुमच्या त्या घाणेरड्या रूम मध्ये नेऊन खराब नाही होऊ देणार मी देव्यानी असं काय करताय तुम्ही शौनकना खरंच खूप थंडी भरून आली आमच्याकडे जे काही होतं ते सगळं घातलंय त्यांच्या अंगावर पण तरीही त्यांची थंडी कमीच होत नाहीये मी माझ्यासाठी नाही घेऊन जाते हे शौनकसाठी घेऊन जाते प्लीज मला घेऊन जाऊ द्या इतकीच थंडी वाजते तर काय इकडे येत नाहीये तो तू थांबवतेस त्याला मी का अडवेन त्यांना मग अशी ऐकलं नाहीत का तुम्ही मी काय म्हणाले होते ते जस्ट शट अप ओके मी तुम्हा दोघांना असं जिंकू नाही देणार आहे मंजू आणि इतकीच थंडी वाजते ना तर त्याला म्हणाव इथे ये माझी माफी माग आणि मगच इथे झोप नाहीतर ना ब्लँकेट मिळेल ना औषध मिळते शौनकची आता खरंच तशी परिस्थिती नाहीये की त्यांना इथे उचलून आणेन नाही तर मी खरंच त्यांना इथे आणलं असतं कारण मलाही माहितीये या खोलीत त्यांना जास्त आराम मिळतो तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही चला माझ्यासोबत बघा त्यांची काय अवस्था आहे मला सोडून गेला ना इन्सल्ट केला ना माझा एकटं सोडलं ना मला म्हणून आता त्याच्या बाबतीत पण असंच होत असं बोलवतं तरी कसं हो तुम्हाला मला वादच घालायचं नाही तुमच्याशी मी हे घेऊन चालले त्यांच्यासाठी नाही देणार तुला शौनकला आमच्या रूम मध्ये घेऊन यावं लागेल आणि जर तू त्याला आणलं नाहीस आणि उद्या त्याला काहीतरी झालं तर या सगळ्याला तू जबाबदार असशील एवढं लक्षात ठेव देव्याने मी आता तुमचं काही ऐकणार नाहीये मी हे घेऊन जाते मी बघते तू कसं नेतेस हे बघा प्लीज शौनकला थंडी वाजते हात लावू नकोस कळलं काय 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 चाललंय आहे तुमचं मॉम तुम्ही इथे अचानक कशा आलात देवानी हे माझं घर आहे मी येऊ शकते ना इथे कधी हर्षवर्धनचं अचानक इथे काम निघालं त्यामुळे मला लवकर परत यावं लागलं अगं लवकर घरी परत आलोय म्हणून जरा खुश होतो आम्ही पण आत्ता जे काय चाललंय ना ते सगळं बघवत नाहीये मला हे देशमुखांचं घर आहे काय नळावरची भांडणं चालली आहेत इथे हे असलं चालणार नाहीये देशमुखांच्या घरात मम्मी तेच सांगत होते हिला पण बघा ना कशी जबरदस्ती घुसली आत मी फक्त शौनकसाठी ब्लँकेट घ्यायला आले होते आणि त्यांची औषधं पण या हे उगस माझ्यावर काय ढकलतीस ग मुळात शौनक आजारी पडलाच कसा शौनक आजारी आहे हो ताप आलाय त्यांना आणि थंडी सुद्धा भरली आमच्याकडे जे काही होतं ते सगळं घातलंय त्यांच्या अंगावर पण तरी थंडी कमी होत नाही इनफ लक्षात ठेव हे शौनकसाठी आहे तुझ्यासाठी नाहीये आणि औषध नीट दे देवानी हे सगळं काय चाललंय उठा जरा औषध घ्या उठा सावकाश आता आराम करा म्हणजे ताप लवकर पळून जाईल मंजू शौनक काही बोल ना आराम करा थांब ना इथे कुठे जाऊ नकोस तू प्लीज माझ्या जवळ थांब शौनक मी कुठेही जात नाहीये इथेच बसणार आहे तुमच्या जवळ तुम्ही झोपा बघू
मॉम तुम्ही का आता ह्या सगळ्याचा विचार करताय? तुम्ही थोडा आराम करा, जेटलॅग असेल ना? मॉम यू हैव नो क्लू, तुम्ही नसताना अख्खं घर मी अगदी तुमच्यासारखं सांभाळत होते. दिसतंय ना दिव्यानी, दिव्यानी का एवढ्या हाताबाहेर जाऊ दिल्यास ग गोष्टी? मॉम मॉम आता काय सांगू तुम्हाला, हो त्या रूम मध्ये इतकी घाण आहे ना, इतकी धूळ आहे, त्यामुळे शौनक आजारी पडला. डॉक्टरही हेच म्हणाले की त्याला क्लीन रूम मध्ये बेड वर झोपवा, म्हणून मी शेवटी त्याला इकडे घेऊन आले. त्याची खूप काळजी घेत होते, त्याला सूप करून दिलं, औषध दिली, आणि मला असं वाटत होत शौनकलाही हे आवडतंय, तो हे सगळं कुठेतरी मिस करत होता, आणि हेच त्या मंजूला बघवलं नाही, तिला सहन नाही झालं, म्हणून रात्री अचानक लपून छपून आली इकडे आणि शौनकला घेऊन गेली. पण शौनक इतका वीक होता की मी काही बोलूच शकले नाही, आणि तेच आता तिला सांगत होते की शौनकला माझी गरज आहे, त्याला इथे येऊ दे. बघितलं ना मग कशी चॅप्टर आणि खोटारडी मुलगी येते. मॉम ट्रिप बद्दल काहीच बोलला नाही तुम्ही, कशी झाली ट्रिप? आपण कॉफी घेत गप्पा मारूया. मी शौनकला बघायला जाते. आहे हा तुमच्या जवळ, तुम्ही नका काळजी करू, बरं वाटेल तुम्हाला. तू जागीस होतीस? सॉरी. सॉरी कशाला म्हणताय? कस वाटतंय आता तुम्हाला? ताप उतरलाय आता मला, खूप गरम होते, घाम आलाय मला. अहो ते औषधामुळे. येऊ दे घाम, काही नाही, बरं वाटेल तुम्हाला. बरं तुम्ही आराम करा, मी यानाचं सगळं आपण घेते, नाश्ता घेऊन येते आणि तुम्हाला उठवते. बेबी बेबी उठायचं ना, शाळेत जायचंय की नाही? Thank you.
गुड मॉर्निंग मॅडम. मॉर्निंग. तुम्ही केव्हा आलात? काल रात्री झालो. अगं यांचं अचानक इथे काम निघालं त्यामुळे जरा लवकर निघून यायला लागला मला. अच्छा, ब्रेकफास्ट साठी कांदे पोहे करते. हा तुमची कॉफी करू? हो खर तर मी तीच करून घ्यायला आले होते. थांबा ना मी करते. पण सुमन तू आज एवढ्या लवकर कशी काय? अहो ते देवानी मॅडमनी नवीन रूल केलाय ना, सगळ्या नोकरांना एक तास आधीच यायला सांगितलंय, त्यामुळे आजकाल 6:30-7 येते मी. गुड मॉर्निंग मंजू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुझी शौनकची काळजी घेतेयस त्यामुळे त्याच्यावर तुझा हक्क प्रस्थापित झालाय असं होत नाही. मला माहितीये ते तुम्ही मला मॉम म्हणण्याचा हक्क दिलेला नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला तसं नाही म्हणणार, पण माझ्या मनात तुमचं ते स्थान कायम राहील. हे असं लाघवी बोलून आमचा केसांनी गळा कापशील असं वाटतंय का तुला? तर ते शक्य नाही आहे हे लक्षात ठेव. हे बघ, तुझ्या या सगळ्या नाटकांना भुलणारी मी नाही. माझा अजिबातच तो हेतू नाही, पण ते स्थान शौनकमुळे माझ्या मनात निर्माण झालं. काल रात्रभर शौनकना ताप होता, पहाटे झोपेत तळमळत ते सारखं मॉम मॉम असंच म्हणत होते. म्हणजे मी त्यांच्या शेजारी बसल्याची त्यांना जाणीवही नव्हती. साहजिकच आहे म्हणा, कारण अशा वेळी आपल्याला फक्त आपली आईच आठवते हो ना. आणि कदाचित कुठेतरी त्यांना हे कळलं असेल की आपली आई आपल्या जवळ आली आहे, म्हणूनच आज सकाळपासून त्यांचा ताप उतरलाय आणि त्यांना आधीपेक्षा जास्त बरं वाटतंय. कोणत्याही वयात मुलाला आईजवळ जेवढं सुरक्षित वाटू शकतं तेवढं कुठेच वाटू शकत नाही, कारण आई आणि मुलाचं नातंच तसं असत, नेणी वेतलं हो ना. त्यामुळे मी तुमच्याशी स्पर्धा करण्याचा प्रश्नच येत नाही. शौनकवर पहिला हक्क तुमचाच आहे आणि कायम तुमचाच असेल. मॉम मॉम मला खूप टेन्शन आलंय, शौनकची खूप काळजी वाटते. त्याला आता राग आलाय माझा, म्हणून स्वतःलाच त्रास करून घेतोय तो. पण मी तसा विचार करायला हवा ना मॉम. त्याला आता आमच्या रूम मध्ये नसेल राहायचं तर ठीक आहे, पण त्याला मी दाखवून देणार आहे कि माझं त्याच्यावर खरंच खूप प्रेम आहे. मला त्याची खरंच खूप काळजी वाटते. मॉम आपण शौनक साठी एक बेड घेऊया, त्या अडगळीच्या खोलीत ठेवा ना. शेवटी शौनक आपलाच आहे ना, आपणच त्याची फॅमिली हो. आपण त्याला जे देऊ शकतो ते बाहेरचे लोक कधीच नाही देऊ शकतो हो ना मॉम. बरोबर आहे तुझं, पण आय एम ग्लॅड की ह्या सगळ्या परिस्थितीत शौनकच्या बाजूने विचार करणारा कोणीतरी आहे. पण हो माहितीये, मला माहितीये की शौनकला जरी आपण बेड घेऊन दिला तरी तो माझ्यापासून लांबच राहणार आहे, पण आता तो कोणाबरोबर राहतोय यापेक्षा तो सुखात आहे ना, आनंदात आहे ना. ज्या लक्झरीज मला मिळतात त्या त्याला मिळतात ना, ह्याचा विचार करणं मला जास्त इम्पॉर्टंट वाटतंय मॉम. त्याच्या काळजीने मला रात्रभर झोपच नाही लागली. ठीक आहे, आजच एक बेड ऑर्डर करूया आणि अडगळीच्या खोलीत पाठवून देऊया. माझ्या मुलाची सगळी सोय मी बघितलीच पाहिजे, त्याचा कम्फर्ट महत्वाचा आहे. पण त्याला हे सगळं देताना या मुलीला ते सगळं फुकट मिळणार, काय करणार. Hey!
संगे नळ चालू होता ना, ऐकूच नाही आलं बघा, माझं लक्ष कुठं होतं कोण जाणे. तुझी तरी काय चूक आहे संगे, अशा बिनकामाच्या नवऱ्याबरोबर संसार रेटती आहेस तू. असं कशा पायी बोलताय. नाही तर काय, पाय चांगले असते तर अशी प्रत्येक गोष्ट मागायला लागली नसती मला. आपल्या हातात असत का काय? नाही ना, आणि जे असत ते पण आपण. अग अंजे, तू आता हित एकटी चालीस? कुमारराव कुठे? मम्मी मला ना राहायचं कुमारच्या घरात, त्याची मम्मी मला जाम त्रास देते. मी ते घर सोडून आले. थँक यू. अब तुमच्या मजुरीचे किती पैसे द्यायचे? झालंय काम, जा. कसे देशमुखांनी त्यांच्या मुलासाठी बेड पाठवलंय, मग कामगारांच्या मजुरीच बघतील तेच. नोकरांनी मध्ये पडायची गरज नाही. म्हणजे मला काय वाटत, या बेडवर एकच माणूस झोपू शकतो का ग? हा बराबर आहे म्हणा, इथं लायकीतला एकच माणूस आहे म्हणल्यावर एकच झोपणार नाही का? नोकर माणसं थोडी अशा पॉश बेडवर झोपतात. कसा आहे पण बेड, एकदम हाय क्लास. अगं पॉलिश तर बघ कसं चकाचकी. कधी कधी काही वस्तूंना बी माणसांपेक्षा जास्त अक्कल असती, नाही का ग? कोण मंजुरी, काय आहे? तू सिंगल बेड का मागवलास? सनक मॉमनी पाठवलाय बेड, तुम्हाला बरं नाही आहे म्हणून. पण याचा काय उपयोग आहे आपल्याला? साहेब आवडला नाही का? लगेच बदलून टाकतो साहेब. मंजुरी तुला कळत नाही काय चाललंय ते? हे सगळं तुला त्रास द्यायला करतायत. पंकज झाली मजा बघून, हा बेड घेऊन जा, नको आम्हाला. सांग ना कधी ऐकून तरी घ्या, तुम्हाला ताप आहे आणि डॉक्टरांनी. मंजुरी साधा ताप आहे गा हा, आणि तुझ्याशी कोणी असं वागत असेल ना तर मी अजिबात खपून घेणार नाही. आणि तुला माहिती याच्या मागे कोण आहे? काय झालं पंकज? काय नाही मॅडम, ते बेड परत पाठवायचं. मंजूनी बेड परत पाठवायला सांगितलंय वाटत. तिला या बेडवर झोपायला मिळणार नाही हे कळल्यावर. मॅडम आता काय? तू जा, मी बघते काय करायचं ते. नाही, मी मंजिरीला हेच सांगत होतो की आम्हाला तुमच्या उपकारांची गरज नाहीये. प्लीज, खूप खुश असशील ना तू आज मंजू? तुला असं वाटलं असेल की आता या एक्सपेन्सिव्ह बेडवर तुला झोपायला मिळेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव मंजू, शौनकला जरी वाटत असलं की तुझ्यात आणि आमच्यात काहीच फरक नाहीये तर त्याचा तो समज चुकीचा आहे. तुझी लायकी या बेडवर झोपायची नाहीये, खाली जमिनीवर झोपायचीच आहे. तू या घरात एक मोलकरीण होतीस आणि मोलकरीणच राहशील. चून म्हणून तुला या घरात कधी स्थान मिळणार नाही, कारण मी ते तुला कधी मिळू देणार नाही. काय मिळतं काय तुला असं वागून? तू सतत मंजिराला असं का बोलत असतेस? कारण माझ्या ह्या परिस्थितीला हीच जबाबदार आहे. माझं प्रेम मला न मिळायला हीच कारणीभूत आहे. तिनेच मला तुझ्यापासून तोडलंय शौन, पण मी अशी सहजासहजी हार मानणारीतली नाहीये, लक्षात ठेव. देवनी काय बोलतीयस तू? प्लीज थोडा रिअलिस्टिक विचार कर. आणि हे काय युद्ध नाहीये जिंकायला किंवा हारायला, असं तुला वाटतंय. पण माझ्यासाठी आता हे युद्धच आहे ज्याची सुरुवात तू केलीयस हिच्यामुळे. पण शेवट मात्र मी करणार आहे तुम्हा दोघांच्या नात्यातलं सुख समाधान हिरावून घेऊन.
आकाशात ठेवा दोघे. सुखासुखी जगू देणार नाही मी आता तुम्हाला. देव्यानी, आमचं सुख समाधान या महागड्या वस्तूंमध्ये नाहीये. आमचा आनंद हा एकमेकांच्या सहवासात आहे. बघू ना किती दिवस एकमेकांच्या सहवासात राहतात ते. देव्यानी, मला तुझी जिंकण्याची जिद्द आवडली, पण ना तुझ्या लाईन ऑफ ऍक्शन मध्ये थोडी गडबड. मी मगाशी म्हणालो होता ना, हा बेड इथून घेऊन जा, पण आता मीच म्हणतो हा बेड इथेच राहू दे. कारण या बेडमुळे ना आम्ही दोघं एकमेकांच्या अजून जवळ येऊ. तुम्ही किती प्रयत्न केले ना आम्हाला दूर करायचे, तर आम्ही तितके जास्त जवळ येऊ. थँक यू सो मच देव्या, थँक्स. खरच मी खोट नाही बोलत आहे. हा बेड पुरेसा आपल्याला. इथून ना तू मला पडू देशील, मी तुला. तब्येत बरी नाही, पण हे बरं सुचत आहे ना तुम्हाला. जरा ताप उतरला नाही तर लगेच उत्साह झाला. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.